माझे बालमित्र हो दिशा क्लासेसवरती तुमचे हार्दिक स्वागत आज आपण पाहत आहोत इयत्ता सातवी विज्ञान पहिला धडा सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण प्रश्न पहिला शोधा पाहू माझा जोडीदार अ गट कमळ कोरफड अमरवेळ घटपर्णे ब गट अ फुले व पाने कीटकांना आकर्षित करतात ब अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात क वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित ड पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित योग्य उत्तरे कमळ पाण्यात राहण्यासाठी अनुकूलित कोरफड वाळवंटात राहण्यासाठी अनुकूलित अमरवेळ अन्नग्रहणासाठी चूषक मुळे असतात घटपर्णी फुले व पाणी कीटकांना आकर्षित करतात प्रश्न दुसरा परिच्छेद वाचा व वा पुढे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा मी पेंग्विन बरपाळ प्रदेशात राहतो माझ्या शरीराच्या पोटाकडील बाजू पांढरी आहे माझी त्वचा जाड असून त्वचेखाली चरबीचे आवरण आहे माझे शरीर दोन्ही टोकांना निमुळते आहे माझे पंख आकाराने लहान आहेत माझी बोटे पातळ त्वचेने जोडलेली आहेत आम्ही नेहमी थव्याने राहतो प्रश्न अ माझी त्वचा जाड पांढऱ्या रंगाची व त्याखाली चरबीचे आवरण कशासाठी असावे उत्तर पेंगविन हा थंड हिमप्रदेशात राहतो तेथे सतत हिमाचे आवरण असते शरीराचे तापमान टिकावे यासाठी पेंगवीनमध्ये जाड त्वचा असून त्याखाली चरबीचे आवरण असते पांढऱ्या रंगामुळे तो आजूबाजूच्या हिमात मिसळून जातो व चटकण दृष्टीस पडत नाही त्यामुळे तो भक्षकापासून संरक्षण मिळवतो प्रश्न आ आम्ही नेहमी थव्याने एकमेकांना चिटकून का राहतो उत्तर नेहमी एकत्र राहिल्यामुळे भक्षकांपासून संरक्षण मिळते पिल्लांची काळजी घेणे सोपे जाते एकमेकांना चिकटल्यामुळे थंडी वाऱ्यापासून ऊब मिळते प्रश्न ई ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी तुमच्यामध्ये कोणते अनुकूलन हवे आणि का उत्तर ध्रुवीय प्रदेशात कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी शीत तापमानात राहणे व जगणे जमले पाहिजे त्यासाठी शरीरावर जाड त्वचा चरबीचा जाड थर किंवा लव केस यांचा जाड थर असला पाहिजे प्रश्न ई मी कोणत्या भौगोलिक प्रदेशात राहतो का उत्तर मी ध्रुवीय प्रदेशात राहतो माझे खाद्य भरपूर प्रमाणात तिथे मिळते म्हणून विशेष करून अंटार्क्टिका खंडातच जास्त प्रमाणात माझे वास्तव्य आहे प्रश्न तिसरा खोटे कोण बोलतो प्रश्न पहिला झुरळ मला पाच पाय आहेत उत्तर झुरळ खोटे बोलते झुरळाला सहा पाय आहेत प्रश्न दुसरा कोंबडी माझी बोटे त्वचेने जोडलेली आहेत उत्तर कोंबडी खोटे बोलते कोंबडीची बोटे त्वचेने जोडलेली नसतात प्रश्न तिसरा निवडुंग माझा मासळ हिरवा भाग हे पान आहे उत्तर निवडुंग खोटे बोलतो निवडुंगाचा हिरवा भाग हे त्याचे खोड आहे प्रश्न चौथा पुढील विधाने वाचून त्या आधारे अनुकूलन संदर्भात परिचद लेखन करा प्रश्न पहिला वाळवंटात खूप उष्णता आहे उत्तर खूप उष्णता असलेल्या ठिकाणी टिका धरून राहण्यासाठी तेथील सजीवांच्या शरीर प्रक्रियेत आणि शरीररचनेत त्याप्रमाणे अनुकूलन झालेले असते येथे उंटासारखा प्राणी राहू शकतो उंदीर साप कोळी सरडे असे प्राणी बे करून त्यात राहतात त्यामुळे इथल्या उष्णतेच्या तडाख्यापासून ते सुरक्षित राहतात येथे निवडुंगासारख्या वनस्पती आहेत त्यांची मुळे जमिनीत खोलवर जाऊन पाण्याचा शोध घेतात रेताळ आणि खरखरीत प्रदेशातही नेमक्याच वनस्पती आणि प्राणी वास्तव्य करून आहेत प्रश्न दुसरा गवताळ प्रदेश हिरवागार असतो उत्तर गवताळ प्रदेशात पाण्याचे प्रमाण मुबलक असते त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणावर खुरटी झुडपे व गवताचे विविध प्रकार आढळून येतात गवताच्या तंतुमय मुळांमुळे जमिनीची धूप होत नाही पाणी आणि योग्य सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे विषुवृत्तीय प्रदेशातील गवत खूप उंच असते थंड प्रदेशात उंचीचे खुजे गवत दिसते डोंगर उतारावर पठारी व मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात हा सगळा प्रदेश गवतामुळे हिरवागार असतो प्रश्न तिसरा कीटक जास्त प्रमाणात आढळतात उत्तर कीटक वर्गातील प्राणी कोणत्याही परिस्थितीला चांगल्या प्रकारे अनुकूलित झालेले असतात काही कीटक हवेत उडू शकतात त्यांच्यात तशी अनुकूलने झालेली आहेत उदाहरणार्थ हलके शरीर पंखांच्या दोन जोड्या इत्यादी पाण्यावर आणि पाण्यात राहणारे हे त्याप्रमाणे अनुकूलित असतात आपल्या रंगसाधर्माने ते परिसरात मिसळून जातात त्यांची प्रजनन क्षमता देखील जास्त असते कीटक म्हणूनच जास्त प्रमाणात आढळतात प्रश्न चौथा आम्ही लपून बसतो उत्तर लपणाऱ्यांपैकी आम्ही काही दुबळे प्राणी आहोत म्हणून भक्षकांपासून संरक्षण होण्यासाठी लपून राहतो त्यासाठी आमच्या शरीरावरचे रंगकाम आजूबाजूच्या परिसराशी मिळते जुळते असते तर दुसरे स्वतःच भक्षक असतात जसा सरडा वगैरे परिसराशी साधर्म्य बाळगून स्वतः दिसेनासे होतात पण नेमके भक्ष पकडण्यासाठी झेप घालतात प्रश्न पाचवा आमचे कान लांब असतात उत्तर आम्ही शाकाहारी प्राणी कधीही आमच्यावर एखादा मांसाहारी भक्षक उडी घालून आम्हाला ठार करील त्यामुळे आम्ही नेहमी काणोसा घेत असतो लांब कान इकडे तिकडे वळून आम्ही दूरवरच्या आवाजाचा वेध घेतो कसल्याही धोक्याची जाणीव झाली की आम्ही कळपाने तेथून पळ काढतो प्रश्न पाचवा पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा प्रश्न अ उंटाला वाळवंटातील जहाज का म्हणतात उत्तर उंटाची त्वचा जाड असते त्याचे पाय लांब व तळवे गादीसारखे व पसरट असतात नाकावर त्वचेची घडी असते त्यामुळे गरम हवेपासून त्याचे संरक्षण होते लांब व जाड पापण्या डोळ्यांचे संरक्षण करतात त्याच्या पाठीवरच्या कुबडात मेध साठवलेला असल्याने तो पाण्याशिवाय बराच काळ राहू शकतो या सर्व अनुकूलनामुळे उंट वाळवंटातून चालू शकतात वाळवंटात वाहतूक करण्यासाठी तोच चांगला पर्याय आहे म्हणून उंठाला वाळवंटातील जहाज असे म्हटले जाते प्रश्न आ निवडुंग बाबूळ व वा इतर वाळवंटी वनस्पती कमी पाण्याच्या प्रदेशात सहज का जगू शकतात उत्तर निवडुंग बाबूळ व इतर वनस्पतीत कमी पाण्याच्या प्रदेशात राहण्यासाठी अनुकूलने झालेली असतात त्यांना पाणी नसतात किंवा ती खूप बारीक असतात पानांचे रूपांतर काटात झालेले असते त्यामुळे पानावाटे शरीरातले बाष्प बाहेर जात नाही खोडसुद्धा अन्न आणि पाणी साठवते त्यावर मेणचट पदार्थाचा जाड थर असतो प्रकाश संश्लेषणाचे कार्य खोडावाटे चालते मुळे पाण्याच्या शोधात खूप खोलवर जमनीत जातात प्रश्न ई सजीवांमधील अनुकूलन आणि त्यांच्या सभोवतालची परिस्थिती यांच्यात काय संबंध आहे उत्तर अनुकूलन म्हणजेच अधिवासानुसार भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी आणि प्रजनन करून स्वतःला टिकवण्यासाठी वेगवेगळ्या अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये झालेले बदल या बदलांमुळेच सजीवांना अन्न मिळवणे शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करणे आणि अधिवासातील परिस्थितीत सामावून जाणे जमते अशी सभोवतालची परिस्थिती तशीच अनुकूलने होतात प्रश्न ई सजीवांचे वर्गीकरण कसे केले जाते उत्तर वेगवेगळ्या गुणधर्मांचे निकष लावून वनस्पतींचे व प्राण्यांचे स्वतंत्रपणे वर्गीकरण केले जाते यासाठी त्यांच्या शरीर रचनेचा सखोल अभ्यास केला जातो सजीवांच्या गुणधर्मातील ठळक आणि मूलभूत साम्य व भेद यांच्या आधारे त्यांची ठळक गट तयार केले जातात सजीवातील साम्य व भेद लक्षात घेऊन वर्गीकरणाची एक उतरंड बनवली जाते अशा रीतीने सजीवांचे वर्गीकरण केले जाते हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद